हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 हा दिवस सुवर्ण अक्षरामध्ये नोंदवला जाणार आहे, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरामध्ये निवास करणार आहेत. अयोध्येमध्ये आता श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे. तर पहा, रामलल्लेचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने अयोध्याला यावे आणि यासाठी घरोघरी निमंत्रण म्हणून अक्षदा वाटण्याचं काम सुद्धा चालू आहे आणि हे काम हिंदू संघटना करत आहेत. प्रत्येक घरामध्ये राम मंदिराची पत्रिका आलेली आहे आणि आता सर्वांच्याच घरी या पत्रिकेसोबत एक निवेदन सुद्धा आलेलं आहे. जवळपास सर्वच कुटुंबांना या घरी अक्षदरूपी निमंत्रण पोहोचू लागलेले आहेत आणि आता सगळ्यांच्या घरी आलेले आहेत. तर आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असेल की या फोटोचं नक्की काय करायचं आहे आणि या अक्षदा ज्या आपल्याला मिळालेल्या आहेत तर त्या अक्षदांचं आपल्याला काय करायचं आहे, कारण प्रत्येक जण अयोध्याला जाणार नाही आणि प्रत्येकाला तिथं जाणं शक्य नाही आहे. त्यामुळे या अक्षदांचा आपल्याला करायचं काय आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर पहा, येणाऱ्या 22 जानेवारी 2024 या दिवशी सोमवार आहे, अतिशय शुभ दिवस हा असणार आहे. 22 जानेवारी 2024 ला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या भव्य महालात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि याच वेळी रामलल्ला सिंहासनावरती विराजमान झाल्यानंतर लाखो रामभक्त अयोध्येमध्ये पोहोचणार आहेत आणि आपल्या दैवतांचं दर्शन घेणार आहेत. तर अशा या भव्य दिव्य मंदिरामध्ये रामलल्लांची सेवा केली जाणार आहे. देवांची सेवा आणि पूजा नेहमीप्रमाणे या दिवशी होणार आहे. भक्तांना गर्भगृहात प्रवेश करताच 51 इंची ही मूर्ती पाहायला मिळेल आणि रामलल्लाच्या दर्शनानंतर याचा प्रसाद वाटप सुद्धा करण्यात येणार आहे. तर थोडक्यात तुमच्या सोबत मी अयोध्येतली माहिती शेअर केलेली आहे आणि अयोध्येमध्ये या दिवशी अभूतपूर्व आनंदाचं वातावरण असणार आहे, उत्साहाचं वातावरण असणार आहे. जरी आपण अयोध्येमध्ये जाणार नसू तरी सुद्धा ही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आपल्याला घोषणेच्या वेळेपूर्वी आपल्या गावामध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये सर्व रामभक्तांनी एकत्रित येऊन हे भजन कीर्तन करायचं आहे. त्याचबरोबर टीव्हीवरती सुद्धा प्राणप्रतिष्ठा जी आहे तर ती आपल्याला दाखवली जाणार आहे. संपूर्ण समारंभ अयोध्येतला आपल्याला या टीव्हीवरती याचं प्रसारण होणार आहे. त्या दिवशी आपल्याला शंख वाजवायचा आहे, घंटा वाजवायचा आहे आणि आरती करून आपल्याला प्रसाद वाटप सुद्धा या दिवशी करायचा आहे. आणि हा जो कार्यक्रम आपण करणार आहोत तर तो आपल्या गावामध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या शेजारी हा जो कार्यक्रम आहे तर तो आपल्या राम मंदिरामध्ये करायचा आहे. असं नाही की राम मंदिरामध्ये अयोध्येमध्येच आपल्याला गेलं पाहिजे, कोणत्याही रामाच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही भजन कीर्तन करू शकता. तुमच्या गावामध्ये राम मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा कार्यक्रम करू शकता किंवा तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये सुद्धा करू शकता. तर ज्या राम मंदिरामध्ये तुम्ही जाणार आहात तर त्या राम मंदिरामध्ये जाऊन तिथल्या देवी देवतांचं भजन कीर्तन आरती पूजा ही आपल्याला करायची आहे आणि तिथले देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यामुळे संपूर्ण भारताचे वातावरण जे आहे तर ते राममय या दिवशी राहणार आहे. अयोध्येमध्ये जी प्राणप्रतिष्ठा समारंभ होणार आहे तर तो संपूर्ण आपल्याला टीव्हीवरती लाईव्हली बघायला मिळणार आहे. युट्यूबवरती सुद्धा आपल्याला लाईव्ह बघायचं आहे. तर या दिवशी संध्याकाळी आपल्याला देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरासमोर दिव्यांची माळा लावून सजावट करायची आहे. ज्याप्रमाणे आपण दिवाळीला सजावट करतो, दिव्यांच्या माळा लावतो, आकाशकंदी लावतो, अगदी त्याचप्रमाणे दिवाळी आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये साजरी करायची आहे. 500 वर्षानंतर भव्य दिव्य अशा या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे आणि भारत देशातील प्रत्येक घर जे आहे तर ते सजवलं जाणार आहे. संपूर्ण मंदिर सुद्धा ही सजवली जाणार आहेत. प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण आपल्याला या दिवशी जितकं जास्तीत जास्त शक्य होईल तेवढं आपल्याला करायचं आहे आणि प्रत्येकाला निमंत्रण हे पाठवलं गेलं आहे. अक्षदा सुद्धा प्रत्येकापर्यंत पोहोचलेल्या आहेत. अक्षदा भेटल्या आहेत की नाही तुम्हाला आतापर्यंत हे नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे आता आम्हाला ज्या ताई अक्षदा मिळालेल्या आहेत त्याचं नक्की करायचं काय आहे. तर या अक्षदा आपल्याला सांभाळून ठेवायच्या आहेत.
अक्षता मिळाल्या तर त्याचं काय करायचं आहे, अयोध्यामध्ये आपण जाणार नाही आहोत, तोपर्यंत आपल्या अक्षता आपल्या देवघरामध्ये आपल्याला सांभाळून ठेवायच्या आहेत आणि यानंतर प्रभू श्री रामचंद्र स्वरूप म्हणून त्यांचे नित्य आपल्याला पूजन करायचं आहे. जेव्हा केव्हा आपण अयोध्येमध्ये जाऊ तेव्हा त्या अक्षता आपल्या सोबत आपल्याला घेऊन जायचं आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणावरती आपल्याला त्या समर्पित करायच्या आहेत. तर पहा, सर्वांना या अक्षदा जपून ठेवणं शक्य नाही, तर मग अशा वेळेला काय करायचं आहे? तर या अक्षदांचा तुम्हाला मी काही उपाय सांगणार आहे आणि तुम्हाला हा उपाय अक्षदांसोबत करायचा आहे. अक्षदा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाच्या असतात. याला अतिशय महत्व आपल्या या हिंदू धर्मामध्ये असतं आणि आपल्याकडे जेव्हा लग्न सोहळा असतो, मुलगा किंवा मुलगी, नवरदेव किंवा नवरीच्या अंगावरती आपण अक्षदा या टाकत असतो आणि तेव्हा त्यांचा लग्न सोहळा हा पार पडत असतो आणि त्यांचं ज्या वेळेला आपण त्यांच्यावरती अक्षता म्हणून तांदूळ टाकत असतो मुलीच्या अंगावरती, मुलाच्या अंगावरती आणि त्यांचं लग्न आपण करत असतो तेव्हा त्या टाकायच्या असतात आणि त्यांना सुखी संसाराचा आशीर्वाद त्यांना यामुळे मिळत असतो. सोबतच श्री प्रभू रामचंद्र सुद्धा यांना आशीर्वाद हा प्राप्त होईल. त्यासोबतच त्यांना कुठल्याही प्रकारची वाईट दृष्ट लागणार नाही आणि त्यामुळे या थोड्या थोड्या अक्षता घेऊन त्यांच्या अंगावरती नक्की अर्पण करायच्या आहेत. तांदूळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि तांदूळाचा उपाय आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असतो. तर आता लवकरच पौर्णिमा येणार आहे आणि 25 जानेवारीला ही पौर्णिमा असणार आहे. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, यातले 11 तांदूळ आपल्याला काढायचे आहेत. एक लाल रंगाचा कपडा किंवा लाल रंगाचा पेपर तुम्हाला घ्यायचा आहे आणि या पेपरमध्ये किंवा या वस्त्रावरती तुम्हाला हे अक्षदा टाकून त्याची तुम्हाला पुडी बांधायची आहे आणि ही पुडी तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे किंवा तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून सदैव तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर राहील, लक्ष्मी टिकून राहील आणि घरामधल्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या या सुद्धा दूर होतील. तर अशा प्रकारे तुम्ही या तांदळाचा उपाय नक्कीच करू शकता. आणि त्यासोबतच या दिवशी म्हणजे 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. तर या दिवशी प्रसाद वाटप सुद्धा करायचा आहे आणि म्हणून आपण जो प्रसाद बनवलेला आहे तर त्यामध्ये सुद्धा थोडेसे तांदूळ जे आहे तर ते तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही तांदळाचा उपयोग करू शकता. तर 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्यामध्ये. तर तुम्ही तुमच्या घरी राहून ज्या पण मंदिरामध्ये तुम्ही जाणार आहात, मग तिथे देवीचं मंदिर असेल, रामाचं मंदिर असेल, तर तिथे जाताना सुद्धा तुम्ही अक्षदा सोबत घेऊन जायचं आहेत आणि त्या देवीच्या किंवा त्या देवाच्या चरणावरती तुम्हाला त्या अर्पण करायच्या आहेत. किंवा तुम्ही जर इन फ्युचर कधी पुढे भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा अयोध्याला जाणार असाल तर तेव्हा या अयोध्येमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही अक्षदा अर्पण करू शकता. पण तोपर्यंत मात्र तुम्हाला या अक्षदा जपून ठेवायच्या आहेत. देवघरामध्ये तुम्हाला याची पुडी बांधून ठेवायची आहे किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही बांधून ठेवली तरीही चालेल. दररोज रामाचं प्रतीक म्हणून तुम्हाला याची पूजा करायची आहे आणि जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा तुम्हाला एकदा तरी राम मंदिरामध्ये तुम्ही जेव्हा जाणार त्यावेळेला अक्षदा तुम्हाला तिथं घेऊन जायचे आहेत आणि त्यांच्या चरणावरती तुम्हाला त्या अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि दरवर्षी आपण ज्याप्रमाणे दिवाळी साजरी करतो अगदी त्याचप्रमाणे दिवाळी आपल्याला या दिवशी साजरी करायची आहे. पुढे पण तुमच्या सोबत मी याच्या बद्दलची अजून सविस्तर माहिती मी शेअर करणारच आहे. त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत आणि राम भक्तांपर्यंत आपला व्हिडिओ हा पोचवा, शेअर करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.